बार्शीमध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या पक्षी बघितले असतील. त्यातलाच एक विमानासारखा दिसणारा पक्षी, त्याचं एक वैशिष्ट्य काय की तो चिखलाने आणि स्वतःच्या लाळेने या घरट्याचं बांधकाम करतो. हे घरट खूप टणक असतं. ही माती जवळपासच्या असल्या डबक्यातून, डबक्याच्या शेजारी झालेल्या चिखलातून तो चोचीमधून गोळा करतो आणि अशा प्रकारे त्याच्या घरट्याची डिझाईन बनवतो. हा पूर्ण एक पोकळ भाग असतो आणि घरट्याचा हा भाग या ठिकाणी तो अंडी देण्याचं काम करतो. मी ज्या ठिकाणी हा रेल्वेच्या खालच्या बाजूचा बोगदा आहे, या ठिकाणी सुद्धा एका अशाच त्या पक्षाचं घरट आहे आणि हे दोन्ही घरट रिकामी आहेत. रेल्वेच्या बोगद्याच्या खालच्या साईडला असल्यामुळे या पक्ष्यांच्या घरट्यांना बराच ध्वनी प्रदूषणाचा त्रास होत असेल आणि त्यामुळे त्या पक्ष्यांनी हे घरटे रिकामी सोडली असतील.